बीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस आणि भाजप आमने सामने. दयानंद पार्क मधून एका तरुणाचे अपहरण, 12 पैकी 2 आरोपी जेरबंद, तरुण सुखरूप. आणि भर दुपारी मेयो रुग्णालयाच्या पार्किंग मधून मोटरसायकल चोरी, चोराने पार्ट्स काढून विकले होते कबाडीवाल्याला. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविरोधात गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोड स्थित निवासस्थानासमोर शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे शरम करो मोदी आंदोलन सुरू असून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. तेच त्यांना उत्तर देण्यास तसेच गडकरी यांच्या संरक्षणाकरिता भाजप कार्यकर्ते सुद्धा नारेबाजी करत गडकरी यांच्या घरासमोर पोहोचले असून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि भाजप आमने सामने बघायला मिळत आहेत. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा सज्ज असल्याचे दिसत आहे. जरी भटका ठाण्यांतर्गत दयानंद पार्क इथून किरकोळ वादावरून राजू इमलकर याचे 12 ते 15 लोकांनी अपहरण केल्याची माहिती जरी भटका पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ या घटनेची तपासणी केली असता सर्व पोलीस स्टेशनला याची माहिती कळवण्यात आली होती. दरम्यान नंदनवन पोलिसांना KDK ग्राउंडवर सर्व उपस्थित असल्याची माहिती प्राप्त झाली असता पथक ग्राउंडवर पोहोचले. पोलिसांना बघताच सर्व आरोपी फरार झाले. मात्र राजू हा सुखरूप असून त्याच्याकडून पोलीस अजून विचारपूस करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यातील एक अल्पवयीन आहे. तसेच अजून 12 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दयानंद पार्क जवळ एक राजू प्रभू इलमकर 19 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या तिथले लोकल लोकेश म्हणून एक दुसरा अजून व्यक्ती होता त्याच्यासोबत. त्याच्या परवाच्या दिवशी काहीतरी लहान कारणावरून भांडण झाला होता आणि त्याच्यानंतर कालच्या दिवशी परत दुपारी त्यांचा भांडण झाला होता आणि तो संपल्यानंतर राजू इमलकरच्या घरी संध्याकाळी 8 वाजता लोकेश आणि त्याचे अंदाजे 10-15 साथीदार ते आले होते आणि तिथे हे राजू इमलकर त्यांना सापडला नव्हता. त्यामुळे ते परत त्याला शोधून दयानंद पार्कमधून त्याला उचलून नेऊन गेले होते 1 ऑटोरिक्षा आणि 3 मोटरसायकलवर. आणि हा माहिती आम्हाला भेटली अंदाजे त्याच्या उचलल्यानंतर अंदाजे 15 ते 20 मिनटानंतर आणि लगेच आम्ही सर्व सीनियर ऑफिसर्स यांच्या मार्गदर्शनमध्ये वेगवेगळे टीम तयार केले होते आणि कंट्रोल रूम वगैरे सर्वांना अलर्ट केला होता आणि नंदनवन PS कोतवाली आणि जरीपटका पोलीस स्टेशन ACP जरीपटका आणि क्राईम युनिट 5 यांची सर्वांची संयुक्त कारवाई झाली होती आणि सर्व ठिकाणी नाकाबंदी लावून जे हे ऑटो आणि मोटरसायकल होती यांच्यासाठी नाकाबंदी लावली होती आणि यांचे तांत्रिक पुराव्यावरून यांचे यांना शोधला होता. हे नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत KDK ग्राउंड एक आहे, ते थोडासा निर्जन स्थल आहे, तिथे हे सगळे सापडले होते आणि आमची सर्व टीम तिथे पोहोचली होती. टीम तिथे पोहोचल्यानंतर ते आरोपी सगळे तिथून पळाले आणि आम्हाला जे फिर्यादी होता तो भेटला तिथे आणि तो सुखरूप होता. आता त्याच्याकडून पूछताछ चालू आहे की नेमका त्याला उचलण्याचं कारण काय होतं. आणि आता आमच्याकडे 1 ऑटोरिक्षा आणि मोटरसायकल हे ताब्यात आहे, 2 आरोपी ताब्यात आहे ज्याच्यामधून एक आहे आतिश डोंगरे आणि दुसरा जे आहे ते मायनर आहे.
आणि बाकी टोटल 12 आरोपीचे नाव आतापर्यंत निष्पन्न आहे आणि फिर्यादीसोबत आमचं बोलणं आता चालू आहे. त्याच्यामध्ये अजून किती आरोपी होते आणि नेमकं कारण काय होतं ते आम्ही तपासतो आता. याच्यामध्ये जवळजवळ सगळे आरोपीवर एक दोन गुन्हे आहे आणि कोराडी हद्दीतले काही गुन्हेगार आहे, काही जरीपटकाचे आहे आणि काही कोतवाली हद्दीतचे आहे. आणि बॉडी ऑफेन्स आहे, प्रॉपर्टी ऑफेन्स आहे, सर्व प्रकारचे ऑफेन्स यांच्यावर आहे. वडिलांना मेयो रुग्णालयात टिफिन नेऊन देण्याकरिता पार्क केलेली गाडी आल्यावर बघितली तर गायब असता तहसील पोलिसांनी अज्ञात आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आरोपी सापडल्यावर पुढे आले की त्याने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गाडीचे पार्ट्स काढून एका कबाडीवाल्याला विकून टाकले होते. पोलिसांनी आरोपीच्या घरून मुद्देमाल जप्त केला असून आरोपी एक सराईत चोर असल्याचे तपासणी दरम्यान समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. वडील मेयो रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना डब्बा द्यायला निलेश भावरिया याने वार्ड क्रमांक 6 समोर आपली गाडी हँडल लॉक करून पार्क केली होती. निलेश दुपारी 3:15 परत आल्यावर त्याला गाडी पार्किंग वार्ड क्रमांक 6 न दिसल्याने त्याने इकडे तिकडे शोधाशोध केली. मात्र गाडी चोरीला गेली याची खात्री पटल्यानंतर त्याने तहसील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी अखेर मोहम्मद सद्दाम मोहम्मद अब्दुल्ला नामक आरोपीला अटक केली असता त्याने ती गाडी मोडून कबाडीवाल्याला विकून टाकल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून उर्वरित मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सखोल चौकशी केल्यास त्याने अजून 2 गाड्या चोरी केल्याचे समोर आले असून विविध कलमांनुसार आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिनांक 21/1/2022 रोजी फिर्यादी निलेश शिवरतन भोरिया वय 35 राहणार शांतीनगर कॉलनी हनुमान मंदिर रोड PS शांतीनगर यांनी पोलीस स्टेशन तहसील येथे रिपोर्ट दिली की ते त्यांचे वडील मेह हॉस्पिटल येथे भरती असताना त्यांना डब्बा देण्याकरता हिरो होंडा डेज गाडीने गेले असता अज्ञात चोराने त्यांचे वाहन चोरून नेले. यावरून पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 53/22 कलम 379 भादवीचा नोंद करून सदरचा तपास ASI प्रमोद शनिवारे यांना दिला होता. तपासामध्ये ASI प्रमोद शनिवारे यांनी संशयावरून मोहम्मद सद्दाम वल्द मोहम्मद अब्दुल्ला वय 28 प्लॉट नंबर 47 RK कॉलनी आजरी माजरी पोलीस स्टेशन यशवंतनगर याला अटक केली आणि विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातून सदर चोरीस गेलेले वाहन रिकव्हर करण्यात आले. त्याचप्रमाणे दिनांक 8/1/2021 रोजी पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत मोमिनपुरा येथे मोहम्मद अलाय समारासमोर एक ॲक्टिवा वाहन चोरीस गेली होती. त्याबद्दल पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 22/22 कलम 379 भादवीचा नोंद होता. सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली ॲक्टिवा गाडीसुद्धा सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद सद्दाम वल्द मोहम्मद अल्लुआ यांनी कबूल केलं आणि ती गाडी काढून दिली. अशा प्रकारे आरोपी मोहम्मद सद्दाम वल्द मोहम्मद अब्दुल्ला वय 28 राहणार आजरी बाजरी PS यशवंतनगर यांच्या ताब्यातून 2 वाहने चोरीस गेलेले जप्त करण्यात आले असून 65,180 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे. विद्यमान कोर्टामधून आरोपीचा PCR घेऊन आरोपीने अजून किती गाड्या चोरीस नेला याचा तपास ASI प्रमोद शनिवारे करीत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर प्रसार माध्यमांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी काँग्रेस आंदोलन मोदी यांच्या वक्तव्यावर तसेच विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली. नाही नाही, आता असं आहे की खून करणारा साक्षीदार होत असेल आणि इनोसंट किंवा जो निरपराध आहे त्याला जर फाशीवर म्हणजे खून करणं राज्यसभेमध्ये न्याय न होगा सच्चे को फाशी होगी झुटा मऊ झुटाएगा असा तो प्रकार आहे. म्हणजे ज्या फाशी ज्याला फाशी द्यायला पाहिजे तो फिरत राहील, ज्याने गुन्हा केला आहे तो निर्दोष होईल आणि ज्या जो काही करणारच नाही त्याला मात्र सजा होईल. हा गजब न्याय आहे आणि म्हणून तपास यंत्रणा ज्या दिशेने चालेल ती न भरकटता योग्य न्याय देईल ही अपेक्षा आमची आहे आणि जो कोणी दोषी असेल त्यात त्याच्यावर कारवाई व्हावी ही आमची आमची भूमिकाच राहिली आहे. त्यामुळे त्याला माफीचा साक्षीदार तो होईल ज्याने खून केला आहे, खुनात सहभाग आहे हे सिद्ध झालं आहे म्हणून अटक काय तर अटक झाली आहे आणि जेलात आहे. त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये फार काही तथ्य नसावं. पंतप्रधानांनी म्हटलं आहे की 5 राज्यांमध्ये भाजपची लाट आहे, हे आता लाट आहे की नाही हे जनता ठरवेल. येणाऱ्या निवडणुकामध्ये काय कुणाची लाट आहे, तर लाट जर असती तर मला वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये लोकांचा असंतोष दिसलाच नसता आणि त्या असंतोषातून जर लाट आहे तर ती लाट असंतोषाची लाट आहे, ती लोकांच्या आक्रोशाची लाट आहे.
ती लोकांच्या बेरोजगारीची लाट आहे. ती लाट वाढत्या डिझेल आणि पेट्रोल आणि बेरोजगारीची लाट असावी असं मला वाटतं. ओबीसी आरक्षणासंदर्भातला अंतिम अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडून सादर करण्यात आला सुप्रीम कोर्टामध्ये? नाही, नक्कीच तो आता सादर झालेला आहे. आम्ही आयोगाकडे दिलेला आहे, निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे विशेष रूपानं, आणि सुप्रीम कोर्टामध्ये दिलेला आहे. त्यावर निर्णय लवकर अपेक्षित आहे. आता काही कायदाही केलेला 50% आतमध्ये, त्यामुळे मला वाटतं की आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे आमच्याकडून. आता निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये जे काही इंटरिम अहवाल मागितला होता तो त्या आम्ही दिला आहे. आणि आता ओबीसीच्या जागा ज्या ओपन करण्याचं केलं होतं मागच्या वेळच्या आदेशाला, ते सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोग जाईल किंवा सुप्रीम कोर्ट न जाताही त्यांना या कायद्यानुसार आम्हाला राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण घेऊन पुढच्या निवडणुका ते घेऊ शकतात. तिथे मला वाटतं कुठे अडचण दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पोलीस प्रशासन वेलफेअरच्या पेट्रोल पंपची जागा स्थलांतरित करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवारी भीम टायगर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल नगराळे यांच्या नेतृत्वात स्थानिक आमदार डॉक्टर पंकज भोयर यांना घेराव घालण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, भारतीय संविधानाचा जय असो, पेट्रोल पंप पाहिजे, पेट्रोल पंप पाहिजे, पेट्रोल पंप पाहिजे. शासन व सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक स्थळांची जपवणूक व देखभाल करण्यासाठी प्रशासनाला आदेश देते, परंतु संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर्धेतील पुतळ्याला 50 वर्षे उलटून गेली अशा वर्धा शहरातील केंद्रबिंदू असलेल्या तसेच भीमसैनिक व बहुजनांच्या ऐतिहासिक धरोहराच्या परिसरालगत पेट्रोल पंप उभारून विद्रुपीकरण केलं जात आहे. यावेळी पवनार शाखा अध्यक्ष रविभाऊ चाटे, गणेशभाऊ खेलकर, अनुप नगराळे, सहदेव चाटे, उमेश नगराळे, नंदकिशोर उमाटे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पर्यायी ठिकाणी तो पेट्रोल पंप स्थलांतरित करा असं तुम्ही विधानभवनामध्ये म्हणजे मांडा हा विषय. त्यानंतर दुसरा विषय, आमच्या गावामध्ये पाळीव डुकरं आहे आणि पाळीव डुकरं ह्या राजू बावनेच्या त्या मालकीचे आहे. राजू बावने असा कोण, ह्या ग्रामपंचायतचा तो जावाई आहे का आणि ह्या प्रशासनाचा जावाई आहे का हे त्यांना स्पष्ट करावं. अन्यथा तुम्ही तो पाळीव डुकरं त्याचा लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करा किंवा त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा. त्या डुकरामुळं मागील 11 वर्षाची पोरगी अप्सरा नगराळे याचा डेंग्यू या नावाच्या बिमारीनं जीव गेला साहेब. तिथे त्या ठिकाणी देण्याचा त्याला NOC देण्याचा अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाचा. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही याच्या आधीच भूमिका स्पष्ट केली आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सन्मान ह्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य रामदास तळस यांच्या नेतृत्वात आम्ही पत्रकार परिषद घेतली, आंदोलनही केलं की त्या ठिकाणी होऊ नये. राज्य सरकारकडे की आम्ही याची हे दिली आहे की या ठिकाणी पेट्रोल पंप झाला नाही. पोलिसांच्या पेट्रोल पंपाला आमचा विरोध नाही, आमचा विरोध फक्त आहे की त्या ठिकाणी त्या स्थळावरती त्या ठिकाणी आमची देखील भूमिका तीच. मागील 6 महिन्यापासून आम्ही प्रशासनाला वारंवार सांगत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत होत असलेला पोलीस वेलफेअरचा पेट्रोल पंप हा आम्हाला या पेट्रोल पंपाला विरोध नसून हा पेट्रोल पंप तुम्ही पर्याय ठिकाणी हलवा आम्ही असं वारंवार ह्या सरकारला सांगत आहोत. तरी सदर पेट्रोल पंप पर्याय ठिकाणी स्थलांतरित होत नाही. हा रणजित कांबळे आणि सुनील केदार हा याचा पेट्रोल पंप आहे की काय असा आम्हाला असणारा प्रश्न पडलेला आहे. सदर पेट्रोल पंपाला आम्हाला काही विरोध नाही. जर येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल पंप स्थलांतरित झाला नाही तर आम्ही मंत्र्याच्या गाड्या फोडू, आंदोलन सुरू करू हा असणारा इशारा आम्ही या माध्यमातून देतात. वेळ झाली तर छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। अमरावतीच्या राजापेट उड्डाणपुलाखाली मनपायुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांना खोटे बोलून बोलावून घेतले आणि त्यानंतर शाईफेक केल्याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे आष्टीकर यांनी स्वतः सांगितले. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर युवा स्वाभिमानीच्या महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास शाईफेकचा हल्ला केला असून हा हल्ला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झाला होता. दरम्यान या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की त्यांना उड्डाणपुलाखाली असलेल्या पाण्याचे पाईप लीक झाले असून ते काम बघण्यासाठी बोलावलं होतं. तेव्हा काही महिलांनी त्यांच्या अंगावर धावून येत शाई फेकली व धक्कामुक्की केली. त्यानंतर आता पोलिसात तक्रार दाखल केली असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी दिली. श्री मालानी, कमलकिशोर मालानी म्हणून होते, त्यांनी मला असे फोन केला की वारंवार सकाळपासून 9 फोन केले जवळपास, आणि त्यांनी 9 फोन करून मला अशी विनंती केली की राजापेठ पुलाच्या खाली जो अंडरपास आहे तिथे पाणी लीक होते आणि त्या लीक होणाऱ्या पाण्यामधून वाहनं स्लिप होतात, तर ते स्थळ पाणी करायला यावं. मी ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मी माझे सिटी इंजिनियर श्री पवार यांना तिथे स्थळावर पाठवलं होतं. तथापि त्यांनी परत पुन्हा फोन करून आमदार साहेब इथे येणार आहेत, साहेब तुम्ही आलात तर बरं होईल असं म्हणून त्यांनी मला वारंवार विनंती केली. आमदार साहेब येणार आहेत आणि त्यांनी विनंती केल्यामुळं मी स्थळावर गेलो. स्थळावर गेल्यावर स्थळाची पाणी करताना अचानकपणे 2 लेडीज आल्या आणि त्यांनी शाई फेकायचा प्रयत्न केला. माझ्या सिक्युरिटी गार्डनी आणि माझ्या ड्रायव्हरनी त्यांना दोघांनाही धरलं आणि सिक्युरिटी गार्डनी धरलं असताना तिसरी महिला मागून येऊन माझ्या पाठीवर त्यांनी शाई फेकली. असा प्रकार घडला. तत्काळ आम्ही तिथून माझे सिटी इंजिनियर, माझे सिक्युरिटी गार्ड आणि माझे जे कोणी ड्रायव्हर होते या तिघांनी मला तत्काळ तिथून हटवलं. आम्ही गाडीत बसलो आणि गाडीत बसून मी माझ्या बंगल्यावर परत आलो. हो, याबाबतची रीतसर तक्रार तिथे जे जे होते मी मालानींना ओळखत होतो आणि येवटीकरांना ओळखत होतो, बाकीच्यांना मी ओळखत नव्हतो. तथापि जी काही आपली सोशल मीडियावर जे काही क्लिप आली त्या क्लिपमधनं ती जी मला लोक दाखवली तर त्यांची नावं मला सांगण्यात आली, त्याच्याप्रमाणे त्या सगळ्याविरोधात मी रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे. सर, धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला का? हो, धक्काबुक्कीचा सुद्धा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये शाई फेकून धक्काबुक्कीचा सुद्धा प्रयत्न झाला आणि पूर्ण अंगावर धक्काबुक्की करून त्याच्याचबरोबर गाडीवर सुद्धा स्क्रूड्रायव्हर मार्फत गाडीवर सुद्धा माझ्या शासकीय वाहनावर काचावर सुद्धा काच फोडण्याचा प्रयत्न त्याच्या त्या ठिकाणी झाला. ज्यावेळेला मी आणि माझा ड्रायव्हर आणि आमची सिक्युरिटी आम्ही गाडीकडे धावत पळत येत होतो त्यावेळेला ते आम्हाला बघून घाबरून निघून गेले. सर, ते कोण्या पक्षाचे कार्यकर्ते असावे असं तुम्हाला? नाही सांगता येणार मला. त्याच्यामध्ये श्री मालानी आहेत, ते आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि काही एक विशिष्ट पक्षाचे ते पदाधिकारी आहेत असं मला समजलेलं आहे. परंतु मी त्याच्याबद्दल काही असं बाकी माझ्याकडे काही असं रेकॉर्ड नाही आहे की हे कुठल्या पक्षाचे कोण आहे. महापालिकेमध्ये अत्यंत अनरेस्ट आहे. सगळ्या महापालिकेतल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पूर्ण बंद केला आणि त्यांनी पोलीस स्टेशनवर सुद्धा, राजापेठ पोलीस स्टेशनवर सुद्धा मोर्चा नेला. त्यांच्या भावना तीव्र आहेत की जर एखाद्या आयुक्तावर अशा प्रकारे अशी हे होऊ शकते, शाईफेक होऊ शकते, तर बाकीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सगळ्यांचा मोरल गेलेला आहे आणि त्यांचा मोरल सुद्धा सुधारण्याची माझं मोठं टास्क माझ्यापुढे इथून पुढे आहे. आणि या अधिकाऱ्यांना ते अधिकारी कशाप्रकारतेमध्ये याच्यामध्ये काम करत असतील, कोण्या दहशतीमध्ये काम करत असतील याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. सर, शेवटचा प्रश्न आपल्याला, आणि अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे काम बंद केलेलं आहे. त्यांनी असं विचारलं की उद्या आम्ही काम बंद करू का? मी सांगितलं बिलकुल नाही. नागरिकांची सोय गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आम्ही शासकीय नोकर आहेत आणि अजिबात उद्या बंद करायचं नाही अशा मी सर्वांना स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत आणि उद्यापासून काम कार्यालयीन कामकाज नियमितपणे सुरू होईल. सर, जेव्हा यामध्ये अनधिकृतपणे जो शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हे बसवलेले होते, दोन्ही अनधिकृतपणे बसवलेले असल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि तसे 2017 शासन निर्णयाचे दोन्हीचे उल्लंघन होत होते, त्याच्या अनुषंगून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता. अमरावतीत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून पुन्हा राजकारण पेटलं असून आमदार रवी राणा यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत म्हटले की मी शाही फेकचं समर्थन करत नाही. तसेच मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी पैसे देऊन अमरावतीत पोस्टिंग झाली आहे असेही ते म्हणाले. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या महिला कार्यकर्त्यांनी शाईफेक करत त्यांचा निषेध केला. यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत मी शाईफेकीचं समर्थन करत नाही पण शिवप्रेमी आक्रमक झाले, त्यांच्या भावना दुखावल्या, त्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं असं रवी राणा म्हणाले. तर मनपा आयुक्त आष्टीकर यांनी पैसे देऊन अमरावतीत पोस्टिंग घेतली व त्यांनी 2 महिन्यात 4 ते 5 कोटी रुपये कंत्राटदाराकडून 3% कमिशन घेऊन कमावले असा आरोप त्यांनी केला व मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी चमचेगिरी करू नये असा सल्ला त्यांनी देत विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अपमान झाला त्याच्यावर बोलावे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. झाल्या शिवभक्त आक्रमण झाले आणि त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर शाई फेकली, मी याचं समर्थन करणार नाही पण मला असं वाटते मनपा आयुक्त यांनी महानगरपालिका अमरावतीमध्ये पैसे देऊन पोस्टिंग घेतलेली आहे ज्याची करप्शन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आष्टीकरची, त्या कमिशनरनी पैसे देऊन अमरावती महानगरपालिकेमध्ये पद मिळवलं आणि या 2 महिन्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या फायली पेंडिंग ज्या होत्या त्या सगळ्यांकडनं 3% कमिशन जमा करून 3% प्रत्येकाजवळून कमिशन घेतलं आणि त्या सगळ्या फायला क्लिअर केला. जवळ ते 4 ते 5 करोड रुपये या 2 महिन्यामध्ये आष्टीकरनी अमरावती महानगरपालिकेचे फक्त ठेकेदाराचे बिलं काढण्यामध्ये वेळ घालवला आणि त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण लक्ष आहे. त्यानंतर त्यांनी कुठेही अमरावती शहराच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही, अमरावती शहराच्या विकासावर कुठली बैठक घेतली नाही पण फायला तातडीनं काढून आपले खिसे कसे गरम करायचे अशा प्रकारची कृती आष्टीकरनी या 2 महिन्यामध्ये केलेली आहे. मी या घटनेचं समर्थन करणार नाही पण अशा प्रकारचे कमिशनर पाठवून अमरावतीच्या शहराला जे डासबोल लागलेलं आहे ते मला असं वाटतं योग्य नाही आहे. म्हणून आष्टीकरनी विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, विकास कामाकडे लक्ष दिलं पाहिजे, कुठल्याही राजकीय व्यक्तीची चमचागिरी न करता विकास कामाला प्राधान्य दिलं पाहिजे ही मी आष्टीकरांना सल्ला देतो. आणि जे काही राजकीय लोक आज आष्टीकरच्या बाजूला उभे आहे मला त्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान केला त्याच्यावरही थोडंसं बोला, त्याच्यावरही थोडंसं. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे, त्या दैवतांना जशा पद्धतीनं वागणूक महानगरपालिकेच्या वतीने दिल्या गेली, ज्या पद्धतीनं त्यांचा अवमान करण्यात आला त्याच्यावरही थोडंसं जर जे राजकीय व्यक्ती बोलत असेल त्याच्यावरही थोडं जर बोललं तर मला असं वाटतं ज्या महाराजांनी आम्हाला जगणं शिकवलं, ज्या महाराजांनी आम्हाला दिशा दाखवली, कुठेतरी त्यांचं ऋण फेडण्याची वेळ आली आहे. त्यांनी थोडंसं आपलं जनाची नाही तर मनाची ठेवायची या नेत्यांनी आणि थोडंसं शिवाजी महाराजांचा जो अवमान झाला त्याच्यावरही बोला अशी माझी कडकडीची सगळ्या शिवप्रेमींना विनंती आहे. गावठी पिस्तूलचं धाक दाखवत लोकांना नग्न करून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यापासून ते त्यांना शेण घालेपर्यंत या टोळीने सोलापूरच्या लोकांमध्ये एकच दहशत पसरवली होती. अखेर जोडभावी पेठ पोलिसांनी या सर्व विकृतांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोलापुरात गावठी पिस्तुलाचा तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लोकांना नग्न करणाऱ्या आणि शेणखाऊ घालणाऱ्या विकृत टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून ही टोळी पहिले लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवस्त्र करायची आणि नंतर त्यांच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची. एवढंच नाही तर ते व्हिडिओ आपसात शेअर देखील करायचे. लोकांना शेणखाऊ घालणे, हस्तमैथून करायला लावणे या गोष्टीही ही टोळी सर्रास करत असे. या टोळीने विकृतीचा कळस गाठला होता. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या असून या टोळींमध्ये सागर कांबळे वय 22, बुद्धभूषण नागटिळक वय 26, सतीश गायकवाड वय 25, अक्षय थोरात वय 26 अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. जुना तुळजापूर नाका ते रूपभवानी मंदिर या परिसरात ही टोळी आपली विकृत कृत्ये पार पाडायची. अखेर जोडभावी पेठ पोलिसांनी या सर्व विकृतांना अटक करून त्यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, धारदार शस्त्रे आणि 4 मोबाईल असा एकूण 2,20,000 मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे. फेब्रुवारी रोजी ऑल आउट ऑपरेशन पोलीस आयुक्ताच्या हातात सुरू होतं. त्यावेळेला जोडभावी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी केतन मांद्रे साहेब यांना माहिती मिळाली की काही आपल्या शहरातीलच मुलं आहेत ज्यांच्याकडे अवैध शस्त्र बाळगून आहेत. मग त्यांनी त्याप्रमाणे
त्यांना ट्रेस आउट केलं तर त्या चार मुलं मिळून आली ज्यांच्याकडे अवैध अग्निशस्त्र आहे, म्हणजे फायरआर्म आहे, बुद्धी आहे त्यांच्याकडे. तर अशी शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळेला जे मोबाईल मिळाले ते मोबाईलचं परीक्षण केलं असता त्याच्यामध्ये काही विचित्र असे व्हिडिओ त्यांना पाहायला मिळाले, ज्यामध्ये व्यक्तींना ते जबरदस्ती काही अनैसर्गिक संभोग करायला भाग पाडणं किंवा शेण वगैरे खायला लावणं असे घाणेरडे कृत्य ते विक्टिमना करायला लावत आहेत. आणि त्याचे व्हिडिओ तयार करून त्यांनी ते पुढे त्यांच्या मित्र परिवारामध्ये ते सर्क्युलेट केलेले आहेत. मग त्या अनुषंगाने मग हे मोबाईल वगैरे ताब्यात घेतल्यानंतर त्याचं परीक्षण केल्यानंतर याच्यामध्येही त्या व्हिडिओमध्येही जी मुलं आहेत ज्या गुन्ह्यातील आरोपी आहेत की त्या ठिकाणी असं कृत्य करायला भाग पाडणं म्हणजे अंधाऱ्या रस्त्याचा आणि एकटे दुकटे फिरणाऱ्या व्यक्तींना अडवून त्यांना अग्निशस्त्राची किंवा मुक्तीची भीती दाखवून त्यांनाही अशी कृत्य करायला भाग पाडतायत असं ते लक्षात आलं. त्या अनुषंगाने मग आपण त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधान कलम 292 सोबत शस्त्र अधिनियम 325 देखील लागलेला आहे. ITI Act देखील यामध्ये लागलेला आहे आणि त्यामुळे सदरचा तपास हा क्राईम PI जे आहे जोडबावी पेठ पोलीस स्टेशनच्या श्रीमती विजयालक्ष्मी कुर्ली मॅडम करत आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक केल्यानंतर 6 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्याच्यामध्ये. तर सदर पोलीस कस्टडी दरम्यान शस्त्र कुठून आणलं, कसं मिळवलं आणि कोणत्या कोणत्या पद्धतीची कृत्य केलेली आहेत याबाबतचा तपास झालेला आहे. एक चांगली कामगिरी जोडबावी पेठ पोलीस स्टेशनचे PSA केकन मांजरे आणि त्यांच्या टीमनी केलेली आहे आणि यांना मार्गदर्शन आणि सहकार्य त्या पोलीस स्टेशनच्या त्यावेळच्या इन्चार्ज आपल्या विजयलक्ष्मी कुर्ली मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड यांनी केलेलं आहे. सर्व टीमचं पोलीस आयुक्तालयातर्फे अभिनंदन. भविष्यात यांनी अशा पद्धतीची कृत्य म्हणजे विकृत मनोवृत्तीची ही जी मुलं आहे जे पनवेल पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इसमाने 5,75,000 रुपये चोरी गेल्याची तक्रार केली असता तपासणी दरम्यान फिर्यादी चोर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली. पनवेल पोलीस ठाण्या हद्दीत कर्नाळा अभयारण्य येथे एका इसमाने त्याला 2 व्यक्तीने अडवून चाकूच्या धारेवर त्याच्याकडून 5,75,000 रुपयांची रक्कम लुटल्याची तक्रार दाखल केली होती. परिमंडळ 2 चे उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित तपास सुरू करण्यात आला. तपासणी अंतर्गत पोलिसांना फिर्यादीवर संशय आल्याने त्यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याला तोंड फुटले आणि त्याने हा लुटीचा बनाव आपणच रचला असल्याचे कबूल केले. फिर्यादी हा कळंबोलीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत असून त्याने यापूर्वी अनेकदा मोठी रक्कम माणगाव येथे पोहोचवण्याचे काम केल्याने त्याने मालकाचा विश्वास जिंकला होता आणि म्हणून यावेळी त्याने असा बनाव रचून ही रक्कम लंपास करायचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचाच बनाव त्याला महाग पडल्याने आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. फिर्यादीच्या अनुसार आपण फिर्याद दाखल करून घेतली आणि ACP सोनवणे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर साहेब, पोलीस निरीक्षक गुणे केडकर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये तपास केला. तपासामध्ये सुरुवातीला आपल्याला अननोन ॲक्युज होते शोधणं अवघड होतं, तर त्याच्यामध्ये अननोन ॲक्युजर्स त्याच्यामध्ये शोधायचं काम चालू होतं. परंतु तपासाच्या दरम्यान असं निष्पन्न झालं की टेक्निकली आणि त्यांना माहिती जी प्राप्त झाली किंवा जे फिर्यादी आहे त्यांना चौकशी करून त्यांना माहिती अशी प्राप्त झाली की जी फिर्याद ज्यांनी दिलेली आहे त्या फिर्यादीनेच या अशा प्रकारचा बनाव केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडे जी रक्कम होती ती त्याला स्वतःला लुबाडायची होती जी दुसऱ्याकडून घेतली होती अवधेश कुमार म्हणून जे ॲक्च्युली ज्यांची रक्कम होती आणि ती एका ठिकाणी पेट्रोल पंपवरती माणगावच्या ठिकाणी द्यायची होती आणि ही रक्कम कॅरी करायचं हा फिर्यादी उर्फ आरोपी हा तो काम करत होता आणि त्याच्या त्यानं असं सुरुवातीला प्लॅन केला की आपण हे बनाव करून ही रक्कम आपण स्वतःच लुबाडायची असा त्याचा प्लॅन होता. परंतु अतिशय सुंदर तपास पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या टीमनं केला
आणि याच्यामध्ये जो फिर्यादी होता ॲक्च्युली, यानेच हा अवधेश कुमार म्हणून जे ग्रस्त आहेत हे कळंबोलीवरून त्यांचं जे काय ट्रान्सपोर्टेशन आहे त्या ट्रान्सपोर्टेशनच्या अनुषंगानं जे माणगाव इथं पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी त्यांचे पैसे रेग्युलरली जमा होतात आणि हे जमा करायचं याच्या अगोदरही 2-3 वेळा याच आरोपीने हे काम केलं होतं आणि तो विश्वास संपादन करून त्याने अशा प्रकारे जी काही रक्कम त्यांना दिली होती ही लुबाडायची होती आणि त्याचा प्रकारचा बनाव त्याने एक असा रॉबरीचा करून त्याच्यामध्ये ती रक्कम लंपास केली होती. परंतु हा तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर सदर आपण आरोपीला जो फिर्यादी आहे त्यालाच आरोपी करून आता त्याच्यामध्ये सेक्शन्स आपण 392-34 आहे आणि आपण नंतर त्यामध्ये हा वाढवतो ना 408 वाढवतो आहे. तर अतिशय उत्कृष्ट असा तपास पनवेल तालुका पोलीस स्टेशननं केलेला आहे. तर अशा प्रकारे मोठी रक्कम असल्यामुळं आणि आरोपी अज्ञात असल्यामुळं सुरुवातीला आपल्याला काही लीड नव्हतं, परंतु याच्यामध्ये तपास चांगल्या पद्धतीने करून आपण आरोपीला अरेस्ट केलं. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाईगिरी करणाऱ्या आणि सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गावगुंडांची गाय केली जाणार नसून अशा भाईगिरींवर तडीपारी MPDA मोका कारवाई करण्यात येणार आहे असा खणखणीत इशारा दिला. या इशाऱ्यानंतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजकीय वरदहस्ताने भाईगिरी करून दहशत करणारे गावगुंड, विद्यार्थ्यांनी महिलांची छेडछाड करणारे प्रेमवीर, टवाळखोर, रोड रोमिओ, चोऱ्यामाऱ्या करणारे अट्टलचोर अशा अनेकांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे चित्र आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दौंड तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा दिल्याने भाईगिरी करणारे गावगुंड, टवाळखोर व समाजात दहशत माजवणारा समाजकंटक तसेच 2 वा 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर तडीपारी MPDA मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी पवार यांनी दिली. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या गुन्हेगारावर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, विशेष करून शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्ध असे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या गावोगावी असणाऱ्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. अशा गुन्हेगारांना 55-56-57 मुंबई पोलीस अधिनियमाप्रमाणे तसेच MPDA ॲक्ट किंवा MCOC मोका कायद्याअंतर्गत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहेत. जे गुन्हेगार गावात गुंडगिरी करतात, भाईगिरी करतात, अशा लोकांवर नजर ठेवण्यात आलेली आहे, त्यांच्या हालचालीवर लक्ष पण ठेवण्यात आलेले आहे. जे कुणी अवैध शस्त्र वापरतात त्यांच्या पण हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलेले आहे, त्यांची पण माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे. जर कुणी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भाईगिरी किंवा गुंडगिरी करल तर त्याला कायद्याचा कडक वापर करून त्याला त्याची जागा दाखवण्यात येईल. जय हिंद. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.